पवार साहेबांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट हे दिलेलं आहे आणि जेव्हा पक्षाचे अध्यक्ष स्टेटमेंट सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येबाबतीत देतात त्यानंतर आम्ही परत काय वेगळं बोलणार. आदित्य ठाकरे यांची निवड पद्म पुरस्काराच्या अध्यक्षपदावर कमिटीच्या अध्यक्षपदावर होती याच्याकडे कसं पाहायचं? काय हरकत आहे, तो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. अनेक इतर मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत, त्यामुळे हे सर्व मिळून योग्य निर्णय घेतील असा विश्वास सुद्धा त्या ठिकाणी वाटतो. पवार साहेबांनी पार्थ पवारांवर काय आरोप बघा, त्या ठिकाणी एक फॅमिली विषय तो आहे. साहेबांनी वक्तव्य हे केलेलं आहे, तो फॅमिली विषय आहे. माझं तो उलट असं म्हणणं आहे की आता फॅमिली विषयाच्या बाबतीत बोलण्यापेक्षा आपण सातत्याने, मी आधीपासून म्हणत होतो की याच्यामध्ये कुठेतरी राजकारण येते, राजकारण येते. आणि आता जेव्हा सुशांत सिंग, त्याला न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम हे आहे, मी सातत्याने बोललोच आहे. तर याच्याच बरोबर आज काहीतरी बातमी आली की महाराष्ट्रातले बीजेपीचे खूप मोठे नेते हे त्या ठिकाणी बिहार इलेक्शनचं जे काही सूत्रधारण आहे ते बघणार आहेत. मग आता त्या ठिकाणी बीजेपी मोठा आवाज उठवते, त्यात बिहार आणि बिहार पोलीस महाराष्ट्र याच्यामध्ये हे येते आणि त्याच्यामध्ये राजकारण केलं जातं हे आधीपासून म्हणत होतं. आता कुठेतरी त्याच्यामध्ये क्लॅरिटी आल्याशी आपण बघतोय. त्यामुळे ह्या बाबतीत राजकारण करू नये. राजकारण होऊन जो काय आपल्याला सुशांत सिंगला न्याय द्यायचा आहे त्या न्यायामध्ये अडचण येऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा असं वाटतं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.